मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून केलेल्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा वायकर यांनी संयुक्तरित्या ही जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. काय आहे हे प्रकरण आणि त्यावर शिवसेनेचं काय उत्तर आहे पाहूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आत्महत्या केलेल्या अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक या दोघींमध्ये रायगडमधल्या जमिनीचा व्यवहार झालाय असा आरोप किरीट सोमय यांनी केलाय. रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा वायकर यांनी 2014 मध्ये संयुक्तरित्या ही जमीन खरेदी केलेली आहे. मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराचे अन्वय नाईक परिवारासोबत जे आर्थिक व्यवहार झाले, जमिनीचे व्यवहार झाले, त्याची माहिती महाराष्ट्रात जनतेला द्यावी अशी आमची मागणी आहे. किरीट सोमय यांनी दिलेली माहिती खरी आहे असा व्यवहार झाला होता हे रवींद्र वायकर यांनी मान्य केलंय. या व्यवहाराची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रातही दिली होती असंही वायकरांनी स्पष्ट केलंय. जागा कोणी कोणाकडनं विकत घेऊ नये का? तर त्यात काय एवढं मोठं आहे की अन्वय नाईक यांच्याकडनं जागा घेतली विकत त्या वहिनींच्या नावाने किंवा माझ्या मिसेसच्या नावाने घेतलेली आहे ना, आणि ते दाखवलेलं इलेक्शन मध्ये मी. हा व्यवहार उघड व्यवहार आहे, ज्या व्यवहारावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. हा खूप वर्षापूर्वीचा व्यवहार आहे, त्याचा आणि हत्येचा काही संबंध नाही. हत्या 2 वर्षापूर्वी झालाय, व्यवहार झाला असेल 5-7 वर्षापूर्वी 2014 ला. इंटीरियर डेकोरेटर अन्वय नाईक यांनी केलेली आत्महत्या, सुसाईड नोट मध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव आणि त्यानंतर गोस्वामींना झालेली अटक आणि जामीन हे सगळं प्रकरण गाजत असतानाच भाजपनं हा व्यवहार नव्यानं समोर आणून नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.